आज आपण कटोरी ब्लाउजचं कटिंग कसं करायचं ते पाहणार आहोत आणि त्याचप्रमाणे कटोरी कट करताना कोणती काळजी घ्यायची हे देखील पाहणार आहोत. ज्याचं माप आहे छाती 32 इंच, उंची 12 इंच, कंबर 27 इंच, बाही उंची 4 इंच, दंडगेर 11.5 इंच, गळा पुढचा 6 इंच आणि मागचा 8.5 इंच. या ठिकाणी आपण ब्लाऊज पीसचं अस्तर कट करून घेतलेलं आहे 32-36 इंचच्या मापाचं. या ठिकाणी कटोरी देखील कट केलेलं आहे. त्यानंतर स्लीव्ज आहेत, कटोरी शेजारील भाग, बॅक साईड आणि क्रॉस पट्टी. या ठिकाणी जो मी कटोरी कट केलेला आहे तो आपण जर सरळ पाहिला या लाईनमध्ये तर हा जो स्ट्रेच केल्यानंतर तो स्ट्रेचेबल होतो आहे. अशा पद्धतीने आपल्याला हा कटोरी कट करायचा आहे. त्याचप्रमाणे आपण जर या या ठिकाणी जर स्ट्रेच केला तर तो स्ट्रेच होणार नाही आहे, तो फक्त गळ्याच्या साईडने अशा पद्धतीने स्ट्रेच झाला पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला हा कटोरी कट करायचा आहे. तर सर्वप्रथम आपण हे जे सर्व भाग आहेत ते सर्व भाग या ब्लाऊज पीसवरती आपण घेऊयात, जेणेकरून आपल्याला ब्लाऊज पीस कटिंगला सोपं जाईल किंवा विदाऊट मार्किंग करता देखील आपण हे कट करू शकतो. तर आता सर्वप्रथम तर आपण बॅक साईड कट करून घेऊयात. बॅक साईड कट करताना आपल्याला हे बघायचं आहे की ही जी अस्तराची जी सेंटर लाईन आहे आणि ब्लाऊज पीसची जी सेंटर लाईन आहे दोन्ही एकमेकांवरती एकदम तंतोतंत बसवायचे आहे, म्हणजे इथलं अंतर जे आहे गळ्याचं ते कमी जास्त होत नाही. जर आपण या ठिकाणी थोडासा फरक तयार झाला समजा अशा प्रकारे तर गळ्यातील अंतर लगेच वाढेल आणि त्यामुळे शोल्डर ब्लाऊज पीस शिवल्यानंतर शोल्डर उतरण्याची शक्यता असते. या ठिकाणी हे माप जे आहे ते सरळ ठेवायचं आहे आणि आपण डायरेक्टली देखील कट करू शकतो, कारण हा कॉटनचा ब्लाऊज पीस असल्यामुळे आपल्याला तो जास्त वेळा असं सरकत नाही. त्यासाठी आता गळा देखील आपण कट करून घेऊया. इन्स्टंट एकदम इझी आपण या ठिकाणी बॅक साईड कट करून घेतली. याच पद्धतीने आपण बाकीचे देखील सगळे पार्ट्स कट करून घेऊयात. कटोरी शेजारील भाग आहे हा, कटोरी शेजारील भाग देखील आपण कट करून घेतला आहे. ज्यानंतर आता कट करणार आहोत आपण कटोरी. तर आत्ताच मी सांगितलं की कटोरी कट करताना कोणती काळजी घ्यायची. तर या ठिकाणी जे धागे असतात एक उभे असतात आणि एक आडवे असतात, तर या दोन्ही उभ्या किंवा आडव्या दोन्हीपैकी एका धाग्यांना हे जी दोन टोकं आहेत या ठिकाणी दिसत आहेत कटोरीची गळ्याची, ही दोन्ही गळ्याची टोकं एक सरळ लाईनमध्ये ठेवायची आहेत आणि मग कटोरी कट करायचा आहे. आपोआप जसं आपल्याला हवा तस त्या साईडने तो स्ट्रेचेबल होतो. या ठिकाणी बघा हा कटोरी जर आपण इथे स्ट्रेच केला तर तो स्ट्रेच होतोय, मात्र तो जर आपण असा स्ट्रेच केलाय तर तो असा स्ट्रेच होत नाही. या ठिकाणी व्यवस्थित स्ट्रेच होतं. त्यानंतर आता आपण क्रॉस पट्टी कट करून घेऊया. क्रॉस पट्टी देखील कट केली आहे. यानंतर आता आपण स्लीव्ज कट करून घेऊयात. स्लीव्जसाठी ही जी बॉर्डर आहे या बॉर्डरचा आपण वापर करणार आहोत. आणि आपण कट केलेल्या ज्या स्लीव्ज आहेत त्या आपण डायरेक्टली इथे या अशा पद्धतीने ठेवून मग त्या कट करणार आहोत. अंदाजे कट करतो आपण, जेव्हा आपण व्यवस्थित स्टिचिंग करू त्यावेळेस कमी जास्त जो पणा आहे तो इथे आपण व्यवस्थित करू शकतो.
आणि पटकन 32 छाती या मापासाठी ब्लाउज पीस कटिंग कसं करायचं हे आज आपण इथे पाहिलं.